नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला ऑनलाइन जेंट्स वुमेन्स आणि किड्स यांच्या कपड्यांची शॉपिंग करायची असेल तर www.dblmfashion.com या वेबसाइट वर जाऊन आपण ऑनलाइन कपड्यांचे शॉपिंग करू शकता। आणि जर तुम्हाला देखील तुमच्या सिटीमध्ये जर नवीन शॉप ओपन करायचं असेल तर www.dblmfashion.com या वेबसाइट वर जाऊन कॉन्टॅक्ट करा। लिंक आणि कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तर नक्की जाऊन बघा। मायेरी माझी बायको गेल वरी, माझा मित्र येतात घरी। वा वा वा, थांब मला कमी पण मला घालला होतं। दादू एकच्या दोन चपटी मार, तुम्हा पण पाप नाही। बर मग, दारू साठी नवराग माझा मेलेला उठल, कधी माझ्या घर जाण्याची दारू सुटल। दादू आपल्याला एक गोष्ट लय आवडली, अरे बाई प्रेमायमान पारलास का काय? कोण मग आपली वहिनी? तुमचा तर नैत्यास काय पडलं सांग। दादू आपल्याला एक गोष्ट जाम पटली, आता सांगतस ना तू? दादू तिने लगीन केला असं आम्हाला विसरलास नाही तू? अरे भाई बस का, तुम्ही आपलं जा नाव जान, तुम्ही मांगशू तर तुम्हाला मांगशू त्या। मला दुसरा कधीच नको, मला दोन तीन चट्ट्या दे। चट्ट्या? भाई तू आपल्याशी दारू मांगशील आपण देव, तू आपल्याशी गाडी मांगशील आपण देव, पण तुने तर आपली जिंदगीच मांगलीस। या नाही बाबा जमणार आपल्याला। अमन शेठचा बघून चेहरा, बघून चेहरा साऱ्या पोरींचा दिल झाला व्यारा। अरे ठेव तो माझ्याला सर, बालका मुलीचा ओ आणि दारूचा घोट। अरे कसे विद्यार्थी करायला तर नको इथे आईला दादू जबरदस्त ना कडक बोलला, यो कडक बोलला वाडा बाची। अमन शेठचा बघून चेहरा, यो बघून चेहरा सगळे पोरींचा जीव झाला येरा। अमन वास्करचा बघ बोल माझ्या सोनिया। हॅलो, ओ काय करताव? काही नाही र, कंपनी नवीन ब्रँड आलाय त्याची जरा टीच चालू आहे, मी कसं तर सायंटिस्ट झालोय ना। ठीक आहे, करा करा, हा मग मी नंतर फोन करते। हा नंतर फोन करते तुला। हा मी उन्याच निघाला, व्हिडिओ कॉल केलाय। हे उसू नको, वही जवळ असते। हा वही बायको बिकू जवळ असं उचला जरा उचला तुम्ही कुत्रे। अरे सांगलंय नाही उचलायचं, बायको जवळ असन उठते तू घाशीन का? झाला का झाला परत केला? काय रे वैकुंठ, काला फोन केला सर? ताई घराली बोलला, तुम्ही कोणाला बसला शिव मनाने बोलवलो का? मेवनिया ये उन्याक नाच रे नाचे म्हणून तुम्ही आवरून टॉपर केला लगेच? बाई तो पण आपला मित्र आहे। नाही रे दादू, तुला सांगू शकत इथल्या गोष्टी आहेत। इथल्या गोष्टी कुत्रे? बाई फिलिंग समजून घ्या, फिलिंग हसत एखाद्याचं हसत असं तुम्हाला नाही असं सांगू शकत। खूप कवितेमार्फत तुम्हाला सांगेन मी, कविते मार्फत सांग, ऐको कविते मार्फत ऐको मला काय। ती सोडून गेली होती तेव्हा रिमझिम पाऊस पडवता, ती सोडून गेली होती तेव्हा रिमझिम पाऊस पडवता, त्या सूर्याचा ढगांशी लपंडाव चालू होता। मी आवर्जून सांगितलं तिला, दातानं मागे वळून पाहू नकोस, कधी भेटलीच रस्त्यास तर माझ्या नजरेशी नजर मिळू नकोस, तुझ्यासाठी असेल हे सारं सोपं पण मी कसा सावर माझं प्रेम होतं खरं। हल्ली पाहतो तुला लपून लपून,
हल्ली पाहतो तुला लपून लपून, तुझ्या आयुष्यात तू रंगलेली, पुन्हा कोणाच्या तरी प्रेमात पडलेली, पण मी मात्र तिथेच थांबलो जिथे तुझी माझी नजर पहिल्यांदा भेटलेली. हे आठवते तुला? हे आठवते तुला तुझ्या मैत्रिणीने तुला चिडवायच्या तेव्हा लाजून व्हायचीस पाणी पाणी, गमतीत का होईना बोलायचीस, तू माझा राजा मी तुझी राणी. बघ ना तू बोलली होती माझ्याकडं, पाहिलं तुझं मन माझ्यातच राहिलं, पण ना त्या अभ्येय वाटेवर सोडून जाताना तू एकदाही मागे बोलून ती सोडून गेली होती तेव्हा रिमझिम पाऊस पडत होता. ती सोडून गेली होती तेव्हा रिमझिम पाऊस पडत होता. माझी अधूरी कहाणी बघून तुवर सद्देवसुद्धा हसत होता. अरंगोय खुंटाव देवानं तरी भ्या, देवानं तरी भ्या, काय देवांची नाव देव लढत होता. जाऊ दे देवा, जी तुला कर गेतील बाई, तुझे स्टोरी गम आहे पण यो इथं रम आहे. बर बाची बाई, तू माझी चोर आहे, तुझी स्टोरी यालाच ऐक, मी चाललो. चाल मग तुम्ही ऐका. एक दिवशी आणि लवरला घरा, तिला बोललो बस कोचीवर, त्यावेळेस वाजला दरवाजा. तेवढ्यात वाजला दरवाजा. हे कोण? आता उघडतो समोर दरवाजा. हे बाय कोणी बाय कोणी उठा उठा मला भी उठा उठा. अरे घबर बाबा, ते काय लग्नाचा आहे दिला का म्हणा, येर पण निसता. तू बस किती दिवसांची आली, तुला पाण्यांत बाबा, तू बस तू बस 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 पाण्या तुला पाण्यांत. तरुणाला आहे ना कार आहे, स्पेशल कार आहे, तू तुझी मनात चिंता आहे ना बाबा, जीवच असला नाही मग नक्कीच काहीतरी गडबड वाटतंय, थांबी बघूनच आलो. सोनल तू थांब, तू अशी जाऊ नाही शकत. सरीचा सारीचा किती सजून गजुना, किती सजून गजुना, कुणाची जाऊ नाही शकत माझ्या परवानगी शिवाय. चला ग ती दिसतेस ग माझी नवर दिसतेस ग, कुणाची दिसतेस ग माझी नवर दिसतेस ग. भाऊ 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 काय करा लागलेली आहे तसं आहे पुत्री. भाऊ भाऊ मी नाही बघा, हिला जर अशी घरण ठेवली तर सगळा भांडा फुटल. आता हिला कुठेतरी शॉपिंग ना येते, भले दोन पैसे कपतील, तिला काही समजणार तर नाही. बायको शॉपिंगला दे, मला जरा आधी पुस्तक घालून पसारा करून ठेवला. थांब लादी करा पुस्तक, आवडे दिवसांची जरा आराम कर, मी लादी पुस्तक मी आहे ना. थांब मी लादी पुस्तक, इशी जाऊ कुठं, इथेच थांब इशी बघ कुठं बेडरूम बेडरूम मध्ये जाऊ ना, इथंच थांब आता इथंच थांब, मी लादी पुस्तक. आई
बायको किचन मध्ये मी लागली पुसायला घेतली तुमचे पाय हा बाबा उंदरा हुशार आहे मी काय अरे दिसतोय तू कशी आहे रे तू बाबा चांगली तू काळजी बाईकस तू ये रे कशी तू खोला नाही नाही बाबा उंदरी लॉकले धमकत काहीतरी हसन कांबीम चालू सर मला उघडा नको अरे नको बाबा नको चला निघतो आम्ही मला एकदा आज उपाशी राहावं लागेल ना तुम्ही जेवल्या विचारता विला अजून उंदरा असतो निकडं तिकडं लय आपले गाठी काही मांडवाला आमचे रवी दादा नवऱ्याचे हलत लागली अंगाला